अगर आपने हमारे YouTube चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है, इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए, और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है, इसे भी आप इनेबल कर दीजिए। दुष्काळाला व नापिकीला तसेच कर्जबाजारीला कंटाळून शिरपूर तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी भाईदास महारू कोळी वय 50 यांनी शेतात विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 3 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली। भाईदास कोळी यांच्याकडे 2 एकर शेती होती। मुलींच्या लग्नाच्या कर्जासाठी 1 एकर शेती गहाण ठेवली होती। आता एका मुलीच्या लग्नाची बोलणी सुरू होती, त्यात बोरवेल पाण्याअभावी बंद झाल्याने काही दिवसांपासून चिंतेत होता। त्यांनी काल सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शेतात विषारी औषध प्राशन केले। त्यांच्या भावाने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना रात्री 8:20 डॉक्टर कल्पेश वाघ यांनी तपासणी करून मयत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 3 मुली असा परिवार आहे।